नमस्कार, मी उमेश पाटील द्विद फार्म यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ आणि एक कमेंट आली होती की सर, कोंबडीच्या अर्थशास्त्राबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या, म्हणजे कसं आपण मॅनेज करू शकतो. तर मित्रांनो, आपण तीन प्रकारे बिझनेस करू शकतो. म्हणजे एक छोटी पिल्लं घेऊ शकतो म्हणजे एका दिवसाची, त्याचप्रमाणे आपण थोडी मोठी म्हणजे जवळपास एक महिना किंवा दीड महिना किंवा दोन महिन्याची अशी पिल्लं घेऊ शकतो. आणि तिसरं जे आहे ते आपण मोठी पिल्लू म्हणजे सॉरी मोठे बर्ड्स घेऊ शकतो, म्हणजे अंड्यावरचे पक्षी आपण घेऊ शकतो. तर आपण जर लहान पिल्लं घेतली तर लहान पिल्लू आपल्याला जवळपास 5.5 महिन्यापर्यंत आपल्याला ते सांभाळावे लागणार आहेत. आणि आपल्याला प्युअर गावठीचंच मी बोलतो, मी कुठलंही क्रॉस ब्रीडचं असं बोलत नाही आहे. तर प्युअर गावठीमध्ये तुम्हाला कुठेही 400, 500 किंवा 1000 अशा प्रकारे तुम्हाला पिळणं मिळणार नाही आहेत. तर फक्त तुम्हाला 100, 200, खूप जास्त झाली तर 250 तुम्हाला पिळून मिळू शकतात. तर एक आपण ॲव्हरेज 200 पिल्लांचाच घेऊ. तर 200 पिल्लं जर तुम्हाला सांभाळायची झालीच तर तुम्हाला मोठी होईपर्यंत त्यांना किमान 5 ते 6 किलो फीड लागेल, कारण तुम्ही त्याच्यामध्ये ग्रीन फोडरसुद्धा देणार आहोत. आणि मार्केट वेस्ट किंवा फिश वेस्ट किंवा किचन वेस्ट किंवा हॉटेल वेस्ट ह्या सगळ्या गोष्टी वापरून तुम्ही त्यांना मोठे करणार आहात. त्यामुळं मित्रांनो, आपण परफेक्ट कॅल्क्युलेशन आपण काढू शकत नाही ह्याच्यामध्ये की आपल्याला किती खर्च येणार आहे. म्हणजे आपण 120 ग्रॅम कोंबड्या खाद्य खातात, त्याच्यामध्ये आपण ग्रीन फोडर किती देणार आहोत हे आपलं फिक्स नाही. जेव्हा आपल्याला अवेलेबल ते आपण ग्रीन फोडर देणार आहोत. त्याचप्रमाणे मार्केट वेस्टचं पण तसंच आहे, किचन वेस्टचं पण तसंच आहे. तुम्हाला जेव्हा अवेलेबल होईल तेव्हा, त्याच्यामुळे फीडचा कॉस्ट कधी कधी वाढेल कधी कमी होईल हे आपण परफेक्ट कॅल्क्युलेशन सांगू शकत नाही. पण आपण एवढं सांगू शकतो की एक फार्मर्स जो आहे त्याचं घर व्यवस्थित चालवू शकतं 200 कोंबड्यामध्ये. तर माझा तरी प्लॅन, म्हणजे आता आपल्या इकडे सध्या ब्रूडर्स नाही आहेत पाहिजे तेवढे, पण आता आपला जो नवीन फार्म आहे त्याच्यामध्ये आपण असं कॅल्क्युलेशन केलं आहे की आपल्याकडे आपण 200 कोंबड्या ठेवणार आहोत. आणि 200 कोंबड्यापासून कोंबड्या, तर मित्रांनो आपण 200 कोंबड्या ठेवणार आहोत. आणि प्युअर गावठीचा जर विचार केलास तर प्युअर गावठीमध्ये किमान 100 कोंबड्यामागे 30 अंडे निघतात. तर जवळपास आपण एक ॲव्हरेज पकडलास डेलीचाच तर 200 कोंबड्यामागे आपल्याला 60 अंडी झाली. आणि 60 अंड्याचा एक आपण एक ॲव्हरेज पकडू, आपण 50च डेलीचे 50 आपण समजा आपल्याला अंडी मिळतील. तर 50 × 30 केलं तर आपल्याला किमान 1500 अंडी मिळतील. आणि जर तुम्ही अंडे विकत असाल तर तुम्हाला थोडं कमी प्रॉफिट होईल. त्यापेक्षा तुम्ही पिल्लं काढा, त्यासाठी एक इन्क्युबेटर घ्या किंवा तुम्ही स्वतः कोंबड्या बसवा. आणि तुम्ही त्यापासून समजा आपल्याकडे 1500 अंडी असतील, त्यापैकी आपल्याला आपण सगळं म्हणजे नॉन फर्टाईल अंडी आपल्याकडे निघतील, त्यापैकी आपण 1200 पिल्लू आपण पकडू. आणि मित्रांनो, महिन्याला 1200 पिल्लू खूपच फायदा नाही का. तर मित्रांनो, कसं आहे की 1200 पिल्लू आहे तर त्यासाठी आपल्याला फीड लागेल, मेडिसिन लागेल, त्यानंतर लाईट बिल लागेल, तेवढे ब्रूडर्स लागतील. तर खर्चही खूप मोठा आहे. पण एक सांगू शकतो की 12 अंडी विकण्यापेक्षा पिल्लू विका, पण तुमच्याकडे मार्केटिंग पाहिजे. नाही तर तुम्ही फक्त पिल्लं मोठी करणार आणि तुमच्याकडे मार्केटिंगच नाही, तर तुम्ही परत ते काय करणार. तर एक सांगायचं झालंच तर बघा, आता माझ्याकडे समजा 200 कोंबड्या मी पाळणार आहे, 200 कोंबड्यामध्ये मला रोज 50 अंडे निघतील, 50 अंड्यातून महिन्याला 1500 मधून महिन्याला 1200 पिल्लू निघणार. 1200 मध्ये आपल्याला किमान 100 मॉर्टॅलिटी पकडू तरी आपल्याकडे 1100 पिल्लू निघणार. जर तुम्ही वन डे चिक्स विकला तर तुम्हाला विचार करू शकता की तुम्हाला जवळपास 55,000 फायदा होऊ शकतो. आणि कोंबड्यांना फीडवरचा येणारा खर्च 9000 झाला, त्यानंतर तुम्ही बाकीचा तुम्ही खर्च मेडिसिन किंवा ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे तुम्ही 20-30-40 हजार रुपयेपर्यंत महिना कमवू शकता. जर हेच आपण जर पक्षी जर मोठा केला म्हणजे एक महिन्यानंतर विकला तर त्याच्यामध्ये आपल्याला समजा 1200 मधून आपले 1000च पिल्लू असले एक महिन्यापर्यंत, तर तो डबल प्रॉफिट होऊ शकतो. म्हणजे 1 लाख रुपये झाले, 100 रुपये पिल्लू जातं आपलं. पण तुमच्याकडे मार्केटिंग पाहिजे, मार्केटिंग नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही आहे. फक्त हे हवेतले कॅल्क्युलेशन आहेत, मी ते सांगतो आहे. प्रॅक्टिकली करायला गेल्यानंतर ते वेगळाच हिशोब असणार आहे.
तर एक अंदाज असं सांगतो की 1 लाख रुपये झाले, त्याच्यामध्ये 20,000, 30,000, 40,000, 50,000, 60,000, 70,000 तुम्ही खर्च पकडला. एवढा होतच नाही आहे, पण 1-70,000 चालू शकतं. म्हणजे 200 कुंभ्यामागे 30,000 तुम्ही आरामात कमवू शकता. फक्त तुमचं प्लॅनिंग पाहिजे. आता तुम्ही सर अंडे विकून जर प्रॉफिट कमवणार असाल तर अंडे विकून तुम्हाला फक्त 22,000 रुपये मिळतील, आणि फीडवरचा कॉस्ट तर तेवढाच राहणार आहे तुमचा. आणि कारण कोंबड्या तर तेवढाच खाणार आहे, तुम्ही अंडे करा किंवा पिल्लं काढा, कोंबड्या खायला तर तेवढंच लागणार आहे. तर अशा प्रकारे पूर्ण असं प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही कराल आणि तुमचं इथे मार्केटिंग कसं आहे त्या हिशोबाने. आता माझ्या इथे तर 50 रुपये पिल्लू जातं, 100 रुपये जातं, 2 महिन्याचं 200 विकतो, 3 महिन्याचं 300 विकतो, 4 महिन्याचं 400 विकतो, आणि कोंबडा 500, कोंबडी 400. तर अशा प्रकारे आपण प्लॅन करतो. आता जेव्हा आपण नवीन फार्मवर शिफ्ट होऊ तेव्हाच पूर्ण असं कॅल्क्युलेशन मी सांगू शकतो. सध्या तरी मी पूर्ण असं कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगू शकत नाही आणि परफेक्ट कोणीच सांगणार नाही, कारण मोठ्या बर्ड्सची मॉर्टॅलिटी होते. कधीकधी असं होतं की 200ची बॅच आहे, त्याच्यामध्ये काही लोकांचे फक्त 50च वाचतात, बाकी 150 पक्षी मेलेले असतात. मग त्यांचं कसं आपण परफेक्ट कॅल्क्युलेशन करणार की किती प्रॉफिट होणार आहे किंवा किती लॉस होणार आहे. तर काही लोकांची 150 वाचतात आणि 50ची मॉर्टॅलिटी होते. म्हणजे कुठलाच फार्मर अशी फिक्स एक सांगू शकत नाही की माझा याच्यामधून एवढं बेनिफिट होणार आहे. पण एवढं सांगू शकतो की एक सामान्य फार्मर म्हणजे व्यवस्थित आपलं घर सांभाळू शकतो, एवढं याच्यामध्ये नक्कीच प्रॉफिट आहे. जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडलाच असेल तर माझ्याकडे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच आपले नॉलेजेबल व्हिडिओ आपले येत राहतात. तर फीडवरचा कॉस्ट कमी करा, छोट्यापासून सुरुवात करा, आणि मग माझ्यासारख्या 200-300 कोंबड्या पाळायचा विचार करा. नक्कीच प्रॉफिट आहे, आणि त्यासाठी तुम्हाला आधी मार्केटिंग करावं लागेल. मार्केटिंग करा, मग तुम्ही डिसाईड करू शकता तुमच्या इथे अंडी विकली जातात, पिल्ले विकली जातात की मोठे विकले जातात. मग तो तुम्ही डिसाईड करा आणि त्यानुसार प्लॅनिंग करा. धन्यवाद.